भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला स्वतंत्र मिळून 75 वर्ष झाले म्हणून हे वर्ष आझादी का अमृत महोत्सव म्हणून साजरा करण्याची घोषणा 15 ऑगस्टला आपल्या भाषणात लाल किल्ल्यावरून केली होती. त्या अनुषंगाने कुरणखेडे येथील गजानन महाराज विद्यालयामध्ये 75 स्वातंत्र्य लढ्यातील अज्ञात स्वातंत्र्य सेनानी यांची चित्ररूप प्रदर्शनी आयोजन करण्यात आली. हे कार्य अतिशय प्रशंसनीय असून या प्रदर्शनामुळे बरीच अपरिचित स्वतंत्र सेनानी याचा विद्यार्थ्यांना परिचय झाला, त्यामुळे ही प्रदर्शनी प्रशंसनीय व अनुकरणीय आहे. या चित्र प्रदर्शनीचे उद्घाटन पंचायत समिती सदस्य सुषमा प्रशांत ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून DM देशमुख हे होते. ही सर्व संकल्पना विद्यालयाचे शिक्षक अरविंद उगले सर यांनी यशस्वीपणे राबवली व समारोहपूर्वक उद्घाटन केले. या सर्व कार्याला गजानन महाराज विद्यालय येथील सर्व शिक्षक तसेच मुख्याध्यापक सोळंके सर यांनी साथ दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक रणजित सोळंके, सूत्रसंचालन अरविंद उगले तर आभार प्रदर्शन VP देशमुख यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रदीप खर्चे सर, संतोष सुरवाडे सर, आलम सिंग जाधव सर, विजय देशमुख सर, सुनील बोचरे सर, गिरीधर भोंडे सर, गिसे सर, सौ शीतल सोळंके मॅडम, दिगंबर उमाळे, कर्मचारी दिवाकर बडे, भगवान चिम मालवे यांनी प्रयत्न केले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गजानन महाराज विद्यालयात भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचं आम्ही ठरवलं होतं आणि त्यानिमित्त 1857 ते 1947 या कालावधीत भारतीय स्वातंत्र्यासाठी जे लढे झाले, वेगवेगळ्या प्रकारच्या चळवळी झाल्या, बऱ्याच स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, वेगवेगळे सत्याग्रह झाले, या सर्वांच्या पैकी 75 वर्ष म्हणजे अमृत महोत्सवी वर्ष आहे, त्यामुळे आम्ही 75 नेत्यांचे इथं चित्ररूप जीवनपटाचे पोस्टर्स इथं लावलेले आहेत. त्यात सर्वात महत्वाचा वाटा माझ्या मुलांचा आहे की जे गेल्या 1 महिन्यापासून याची मेहनत ते करत आहेत. त्यांनी हे योग्य पद्धतीनं सांगितलेल्यानुसार वेगवेगळ्या नेत्यांचे चार्ट बनवलेले आहेत. त्यानिमित्त आम्ही त्याची प्रदर्शनी आणि भारत सरकारनं ठरवलेलं आहे की 15 ऑगस्ट 2021 ते 15 ऑगस्ट 2022 हे भारतात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरं करावं. त्यानिमित्त विविध कार्यक्रम भारतभर सुरू आहेत, त्यातलाच एक साधा प्रयत्न आमच्या विद्यालयाचा. मी ऋचा खाटे, गजानन महाराज विद्यालय या शाळेची विद्यार्थिनी आहे. हा कार्यक्रम उगले सरच्या आम्ही माध्यमातून केलेला आहे. 1857 ते 1947 मध्ये काही समाज सुधारक आहे यांची माहिती इथे गोळा करून आम्ही इथे काही चार्ट चिपकवलेले आहे. आणि हा भारताचा 75वा आझादीचा अमृत महोत्सव आहे. धन्यवाद. MCA न्यूज करिता संतोष गवई, पूरगाव मंजू.